सर्वांना नमस्कार. हा एपिसोड ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की सांगा. शेवटी राहुलच्या हनीमूनचा बँड वाजवायचं कॉन्ट्रॅक्ट अर्जुन अँड कंपनीकडेच आलं आणि आपल्याच गँगमधीलच मेंबर्सची सॉलिड वाट लावण्यासाठी रॉयल गँगची कूटनीती आणि खलबतं सुरू झाली. कोमलसुद्धा आज येणार होती माहेराहून, पण बायको परत आल्याचा आनंद कमी आणि या रॉयल गँगच्या होणाऱ्या धमाक्याच्या कल्पनेनेच राहुलचा चेहरा काळवंडला होता. कारण त्यांच्या एक एक भन्नाट आयडिया त्याला पण माहीत होत्या. तसा त्याला थोडा थोडा अंदाज होता की ते काय काय करू शकतील. चोराच्या वाटा चोरालाच माहीत असतात, तसे रॉयल गँगचे सगळे प्लॅन राहुलला माहीत होते. पण आता तेही काही कमी नव्हते, नक्कीच ते यापेक्षा वेगळं काहीतरी करणार म्हणून तो चिंतित होता. आता अभि तेवढा रिकामा होता, त्याचं वर्क फ्रॉम होम काम चाललं होतं ना. चैतन्यने हा प्रजा घेतली होती, तो एका सरकारी पोस्टवर काम करत होता आणि अर्जुन सचिन फॅक्टरी सुटली की मगच येणार होते. राहुलची आई त्यांना रात्री जेवल्याशिवाय पाठवत नसायची, शिवाय विद्याताईनं तिला सगळ्या सूचना केल्या होत्या आणि राहुल फेरफटका मारायला मळ्यात गेला होता. आता राहुलच्या घरी चैतन्य आणि अभिजित सगळं साहित्य घेऊन आली. तो परत आला आणि दारासमोर अभिजितची फोर व्हीलर पाहून तो चरकला आणि त्यांना पाहून तर राहुल चाटच पडला आणि म्हणाला, ही बिनशेपटाची माकडं इथं काय करतात? लगेच संधी मिळाली नाही तोवर आली उड्या मारत. यांनीच तर विद्याताईच्या सासूला आजारी पाडलं नसेल ना, जेणेकरून यांना माझ्या हनीमूनची वाट लावायला चान्स मिळावा. हे काहीही करू शकतात, अशक्य आहेत हे सगळे. इतके पोहोचलेले आणि पाताळ यंत्री आहेत की दगडालाही गाणं म्हणायला लावतील आणि नाचायला लावतील आणि भर उन्हात पाऊस पाडतील. आणि मग हसून स्वतःशीच म्हणाला, पण राहुल तू काय इतकी काळजी करतोस? तू हे विसरून जातो की काय, तू सुद्धा त्यांच्यातलाच एक चोर होता. फरक आता इतकाच होता की तू नवरदेव आहेस, सन्मान मूर्ती, नाहीतर इतर वेळी तूच अग्रेसर असतोस दुसऱ्यांच्या हनीमूनची वाट लावण्यात. ज्याचं जळतं त्यालाच कळतं अशी गत झाली होती आता राहुलची. आणि तो मनातून फार हादरला होता आणि मनातच म्हणाला, आणि टोळीचा मुकादम अर्जुन तो नाही दिसत, म्हणजे तो येणार नाही की काय? बरं झालं, निदान जोर का झटका धीरेसे तो लगेगा. आणि त्याचं हे बोलणं जणू काही कळलंच होतं असं करून चैतन्यनं त्याच्या पाठीवर थाप टाकली आणि म्हणाला, काय द्यायचे ते झटके संध्याकाळी द्या राहुलराव, आम्ही आलो आहे तुमची पहिली रात्र यादगार बनवायला. चांगलीच. आणि राहुल म्हणाला, आणि ती दोन वटवागळं कुठं आहेत? आणि अभि म्हणाला, येतीन हां ती पण. तुला आठवण येते आहे ना त्यांची? तुला आम्ही चौघेजण पोहोचणार आहोत, डोंट वरी. आणि राहुलने डोळे मोठे केले आणि आश्चर्याने मनात म्हणाला, ए हा काय असं बोलतोय, आत्ताच लग्न झालं आहे ना माझं आणि लगेच पोहोचवण्याची भाषा, जरा एन्जॉय तरी करू द्या की मला माझं लग्न. आणि राहुल म्हणाला, आता काय तुम्ही मला स्मशानात नेणार आहे की काय? असे भाव होते त्याच्या तोंडावर. आणि चैतन्य त्याच्या पाठीवर प्रेमाने गोंजारत म्हणाला, तुझ्या हनीमून स्पेशल रूमपर्यंत रे, तिथं पोहोचवणार आम्ही तुला. आता 5 वाजले, कोमल येऊन तासभर तरी झाला होता. विद्याताईसुद्धा तासाभरातच येणार होती तिच्या सासूचं पथ्य पाणी पाहून. आणि अभि म्हणाला, राहुल चल बाहेर हो, आम्हाला आमचं काम करून दे. खूप कामं आहेत बाबा, राहुल म्हणाला. का, मी कुठे जाऊ आता? मी पण थांबतो की इथेच. आणि अभि म्हणाला, अजिबात नाही. मग राहुल म्हणाला, अभि चैतन्य आपण एक डील करूया, तुमच्या वेळेस की नाही मी जास्त त्रास नाही देणार तुम्हाला, तुम्ही मला सांगा ना काय प्लॅन आहे. आणि अभि आणि चैतन्यने एकमेकांकडे पाहिलं, क्षणभर विचार केला आणि एकत्रच दोघेही म्हणाले, अजिबात नाही, आम्ही अशी गद्दारकी करणार नाही. असं म्हणून धक्के मारून राहुलला रूमच्या बाहेर काढला आणि दार लावून घेतलं. आता राहुलचा नाईलाज झाला, मनात म्हणाला, खूपच प्रामाणिक काम चाललं दिसतंय यांचं. कोमल बसली होती दुसऱ्या रूममध्ये, तिथं जाऊ का? पण नको, आता तिला पाहायलाच नको, रात्री दिसेलच किती पूर्ण सजलेली. पण मला काय इतकं टेन्शन आलं आहे, मी सुद्धा विचार करतो ना ते काय काय करू शकतात आणि सावध होतो, म्हणजे टेन्शन घ्यायचं काही कामच नाही. आणि आता राहुलसुद्धा रिलॅक्स झाला आणि ते काय काय करू शकतात, त्यांच्या व्हायरसला कोणता अँटीव्हायरस मारायचा याचा तो विचार करू लागला. आणि इतक्यात सचिन आणि अर्जुन आलेसुद्धा आणि अर्जुन म्हणाला, मग राहुल कसा आहेस, बायको आली ना तुझी, नाहीतर आम्ही इथे इतकी तयारी करायची आणि तीच नसायची. मग सचिन बरोबर तुला हनीमून साजरा करावा लागेल. आणि सचिन डोळे मोठे करून म्हणाला, ए बाबा माझं झालं आहे आणि हौस भागली माझी, मला नको आता,
अभि नाही तर चैतन्यपैकी कोणाला तरी घे. आणि राहुल म्हणाला, ए बावळट, त्याची काही गरज नाही, ती आली आहे. आणि अर्जुन म्हणाला, वाटलंच मला, तुझ्यापेक्षा तिलाच जास्त घाई झाली आहे. शेवटी डिग्रीचा परिणाम, दुसरं काय. आणि तो हसायला लागला. आणि ते दोघेही बेडरूममध्ये गेले. आता तोपर्यंत अभि आणि चैतन्यने 40% तरी तयारी केली होती. छान फुलांच्या माळा सोडल्या होत्या. सगळी फुलं एकदम खरी होती, सुगंधित. आणि टॉवेलचे 2 राजहंस बनवून चोचीत चोच घालून बसले होते. आणि चैतन्य फार मन लावून एकटक तिकडेच पाहत होता. आणि अर्जुन त्याला रट्टा मारत म्हणाला, या बेण्याला असं वाटत आहे की यातला एक राजहंस तोच आहे. काम सोडून बघतंय बघ कसं. होय ना रे चैतन्य? आणि तो म्हणाला, होणार आहे, पण माझ्या जोडीची मादी राजहंस कधी भेटेल मला, त्याचीच मी वाट पाहत आहे. मग अभि म्हणाला, आता घरचे करत आहेत ना प्रयत्न, का तू एखादी ठेवली आहे पाहून. आणि चैतन्य म्हणाला, नाही बाबा, आहे आमच्या मामाची मुलगी, आईला तीच हवी आहे सून म्हणून, तर होऊ दे तिच्या मनासारखं. आणि अर्जुन म्हणाला, आणि तुझ्या मनाचं काय. मग चैतन्य म्हणाला, मला काय, बायको मिळण्यास मतलब. आमची आई आधीच तापट, मी आणलेल्या मुलीशी ती पटवून घेणार नाही. माझीने तिची कुंडली झुळण्या अगोदर या सासूसुनेची कुंडली आधी मिळाली की झालं. आणि सचिन म्हणाला, मग घोडं कुठं पेंट खाते, उडवा की भार. आणि चैतन्य म्हणाला, घोडं नाही पेंट खात, पण त्या घोडीची परीक्षा आहे ना, ती झाली की करणार आहेत, 2 महिने तरी वाट पाहावी लागेल. आणि अभि हसून म्हणाला, चैतन्य, म्हणजे तुझा मामा तुला घोडा नाही घोडी लावणार हो ना. आणि सगळे खूप विचित्र हसले. आता ती रूम खूप छान सजवली होती. सागवानी पलंग सजवला होता गुलाबाच्या पाकळ्यांनी. आणि सचिन म्हणाला, अर्जुन यार, हे सगळं कुठेतरी बघितल्यासारखं वाटत आहे. तेच वाटते, काहीतरी हटके करायला पाहिजे होतं यार, मला तर काहीच मजा वाटेना. आणि अर्जुन म्हणाला, ए गजनीची औलाद, या जन्मात झाला होता तुझाही हनुमून असाच, विसरला की काय. साल्या तुझ्या कपाळावरच लिहायला पाहिजे होती हनुमूनची तारीख, म्हणजे विसरला नसता. बेण्या, तुझं झालंय ना करून, म्हणून तुला कशी मजा वाटेल. ज्याची पहिली वेळ आहे त्याला हे नवीनच वाटणार आणि त्यालाच मजा येणार. आणि हटके म्हणजे काय रे, झोके बांधायचे का त्या दोघांना 2, म्हणजे असा झोका आला की आले जवळ. आणि अभि फार हसून म्हणाला, आणि गेला झोका की पुन्हा लांब, रात्रभर लांब जवळ लांब जवळ, तोंडाला तोंड लागणारच नाही, आणि धराधरी कशी करणार ते. आणि आता तर सगळे खूप हसत होते. सचिनचा इतका रॉयल अपमान झाला होता ना, पण तोही हसत होता, कारण त्या सगळ्यांना आता हे सगळं इमॅजिन होत होतं. एका झोक्यात राहुल आणि दुसऱ्या झोक्यात कोमल, आणि लांब जवळ लांब जवळ. अर्जुन म्हणाला, आणि रात्रभर असाच झोका हलत राहिला तर पळणा कसा आणि कधी हलायचा. बापरे, नुसते वात्रट होते हे सगळे, नीचपणाचा कळस होते, एक ना एक अगदी नमुने. आणि अभि फार हसून म्हणाला, ए अर्जुन, मला काय वाटतं माहीत आहे का, आणखीन एक हटके आयडिया माझ्याकडे आहे. कोणती? सचिनने उत्सुकतेने विचारलं. त्याला काहीतरी हटके करूच वाटत होतं आज बहुतेक. आणि अभि म्हणाला, अरे आपण हा पलंगच हवेत बांधूया, म्हणजे कसं स्वर्गात असल्यासारखं वाटेल त्यांना. आणि अर्जुन म्हणाला, अभि बेण्या, तुझ्यावेळी आम्ही करतो हां ही आयडिया ट्राय, म्हणजे तू वरती पलंग हलवशील, तू काय गप्प बसणार नाहीस, आणि तुझ्या झटक्यांनी बेड खाली आणि तू वर, तुला तिथल्या तिथं वरच्यावर स्वर्गजवळ करता येईल. कसं? नाहीतर आधीच तू अर्धी स्वर्गाची वारी करून आलाच आहेस, आणि आता तुझी ही स्वर्ग ट्रीप कन्फर्म. साले हटके आयडिया काढतात बेअक्कल. तसा सचिन आणि अभि एकमेकांना धीर देत गप्प बसले, पण चैतन्य मात्र खूप हसत होता. आता सगळी तयारी ऑलमोस्ट झालीच होती आणि अर्जुन ती सजावट पाहून म्हणाला, सचिन किती बरं होईल ना. आणि सचिन काहीच नकळून म्हणाला, काय बरं होईल. अरे हेच की तुझ्यासारखाच राहुलचा हनीमून काहीतरी कारण काढून कॅन्सल होईल. मग मी आणि मयू असं म्हणेपर्यंत सचिनने त्याच्या पार्श्वभागावर रट्टा मारला आणि म्हणाला, आगाव कडू, बाप होशील की आत्ता, तुझी हौस कधी भागणार आहे की नाही, किती डोळा तुझ्या दुसऱ्यांच्या बेडवर. आणि अर्जुन म्हणाला, हो रे बाप झालो हे खरं आहे, आणि अजून कितीही वेळा बाप होईल, पण हनीमून नाही ना झाला. आणि अभि म्हणाला, गाढवा म्हणून कितीही वेळा हनीमून करणार काय, बायकोला पहिला हात ज्या दिवशी लावला तोच हनीमून समजायचं, कळलं. आणि विना हात लावताच बाप झाला का तू, मग झाला की हनीमून. आणि अर्जुनराव गाल फुगून म्हणाले, मग तुमची काय इतकी तयारी करायची आम्ही, तुम्ही पण लावा की आपल्या बायकांना हात विना सजावटीचा, कशाला पाहिजेत या सुंदर आठवणी. आणि सचिन म्हणाला, हा अर्जुन पण ना हनीमूनमधला दर्दी किडा आहे, सारखा वळवळ करत असतो,
आणि काय रे, तू आमची तयारी करतोस असं म्हणतोय ना तू, पण तयारी करण्यापेक्षा वाटच जास्त लावतोस. उलट आम्हीच नाराज आहे, आम्हाला तुझी वाट लावायला मिळाली नाही म्हणून. होणार आहे अभि? आणि अभि म्हणाला, तर काय, गेला अवकाळी पावसासारखा लग्न मांडवात आणि आणलं उचलून बायकोला. स्वतःच हार घातला, गृहप्रवेशही स्वतःच केला आणि हनीमून तर कधी केला पत्ताच नाही. आणि अर्जुन वाईट वाटून म्हणाला, तुम्ही काय वाट लावणार रे माझ्या हनीमूनची, तुमच्यापेक्षा सॉलिड वाट तर माझ्या बायकोने स्वतःच लावली माझी. आणि चैतन्य खूप हसून म्हणाला, हे बाकी खरं आहे हा, वहिनीने तुला चांगलाच वटणीवर आणलंय. आणि अर्जुन म्हणाला, बास झालं हा वहिनीचं कौतुक, एवढी पण ती काही शहाणी नाही. आणि सचिन म्हणाला, तू तर असंच म्हणणार रे. आणि अर्जुन म्हणाला, ए पण तुम्हाला आता तुमची इच्छा पूर्ण करण्याची संधी देतोय. कशी काय? अभिनव विचारलं. अरे रात्री तीच म्हणाली की तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? आणि चैतन्य म्हणाला, आईच्या गावात खरंच की काय? आणि अभि तोंड पाडून म्हणाला, खरं नसायचा काही प्रश्नच नाही, ह्यानंच वहिनीची पट्टी पाडली असेल. याला काय आपण ओळखत नाही का? पण नालाय का, इथे आमचं पहिलं लग्न व्हायचं आहे अजून, आणि तू दुसरं लग्न करायला निघालास. आणि अर्जुन त्याचं व्याकरण दुरुस्त करत म्हणाला, ए दुसरं नाही हा, दुसऱ्यांदा म्हण, कळलं? प्लेयर तोच आहे, फक्त इनिंग दुसरी. आणि तुम्ही खुश व्हा आता तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणून. आणि चैतन्य तोंड वाकडं करत रागात हातातली फुलं खाली टाकून म्हणाला, सचिन मग तुलाही करायचं असेल ना दुसऱ्यांदा लग्न, मग राहुलचा सेकंड राऊंड, मग पुन्हा अर्जुनचा थर्ड, सचिनचा थर्ड, राहुलचा थर्ड, हे असंच चालू द्या हां. तुमचे 10-10 राऊंड होऊ द्या, आम्ही बसतो आमच्या दाताचं पाणी गिळत. साले दोस्त आहेत की दुश्मन ते काही नाही, आधी आमचा पण एक एक राऊंड पूर्ण होऊ दे, त्याशिवाय तू सेकंड राऊंड मारायचा नाही. आणि अर्जुन म्हणाला, ते बघू नंतर, आधी इथल्या काय काय आयडिया आहेत ते सांगा, बोला पटकन. आणि चैतन्य म्हणाला, बेसिक झालं आहे सगळं, हे बघ 101 आयडिया आहेत बघ. आणि अर्जुन म्हणाला, पण या सगळ्या त्यालाही माहीत आहेत, ते बेणं आपल्या व्हायरसवर अँटीव्हायरस नक्कीच मारणार. बघा राहुलसुद्धा मगाशी हेच म्हणाला होता, हे सगळे रॉयल मेंबर्स एकमेकांचा पाताळयंत्रीपणा खूप चांगला ओळखत होते. आणि अर्जुन म्हणाला, दुसरं काहीतरी शोधा. आणि सगळे म्हणाले, हो रे हे आमच्या लक्षात आलंच नाही. आणि आता सगळी रॉयल गँगने मिळून राहुलच्या हनीमूनसाठी त्याची खोली सजवली. बाहेर राहुल मात्र सारखा चकरा मारत होता. आणि अर्जुननं दार उघडलं तसा त्याला पाहून म्हणाला, राहुल तुला बाळंतपणाच्या कळा मारतात का रे, काय अर्जाऱ्या घालत आहेस, बस नाही एका जागी, अरे माझेच पाय दुखायला लागले आता. आणि राहुल म्हणाला, कुठे काय, तुम्हाला काही लागलं तर म्हणून आलो होतो, आता 8:30 वाजले होते, मग सगळ्यांनी जेवण केलं. आणि आबा म्हणाले, पोरांनो आज थांबा इथंच, रात्र झाली आहे, लई दिवसांनी आला आहात, लग्नात पण खूप मदत केली बरं का तुम्ही, आता निवांत झोपा. कुठेही खाली खोलीत झोपा, नाहीतर वर जावा. आणि राहुल बाळा त्यांची व्यवस्थित सोय कर झोपायची. आणि राहुल बाळ मनात म्हणालं, आबा यांनीच माझी झोपण्याची व्यवस्थित वाट लावली असणार, बघाच तुम्ही बिछाण्यात काय काय ठेवलं असेल काय माहीत. आणि आता यांनी इथे राहू नये असं राहुलला वाटत होतं, इतर वेळी हवे हवेसे वाटणारे हे वात्रट मित्र आता नको वाटत होते. मयुरीला सुद्धा सचिन आणि लताच्या हनीमूनच्या वेळी असंच वाटलं होतं, राहुल चैतन्य आणि अभिला पाहून हे गेलं तर बरं होईल असंच वाटत होतं तिला, कारण हे असले म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड करतातच. आता विद्याताईनं कोमलला सजवून रूममध्ये बसवली होती आणि राहुलला सगळ्यांनी घेरला. परीक्षेला जाताना ऑल द बेस्ट म्हणतात तसं म्हणायला. राहुल काही सचिनसारखा घाबरत नव्हता, थोडा मुरलेला आणि बोल्ड होता. अर्जुन राहुलला म्हणाला, ए कुणीतरी काजळ आणणार रे, कशाला? राहुल म्हणाला, आता काय तोंड काळं करून पाठवतं की काय मला रूममध्ये, म्हणजे बायको म्हणेल हे वानर लंका जळून आलं की काय तोंड काळं झालं आहे म्हणून. आणि सगळे हसायला लागले. आणि अर्जुन म्हणाला, अरे त्यासाठी नाही रे, काजळ फक्त यासाठी की या राहुल बाळाला लावायचं होतं ना, आता हे बाळ बघा कसं थोड्या वेळाने बायकोच्या मांडीवर बसून ABCD म्हणतंय. आता सगळे टाळी देऊन हसायला लागले आणि राहुल गोरामोरा झाला. ही भूतं कसली, झुटिंग म्हणा झुटिंग, एकत्र असले की हे तर होणारच, एखाद्याचा कचरा झालाच म्हणून समजा. सचिन त्यातून पार पडला होता आणि आता राहुलची बारी होती, त्याला हे सगळं ऐकून घ्यावंच लागणार होतं, कारण आता त्याची टर्न होती की नाही. मग आता तो सगळ्या चेष्टा मस्करी गुपचूप ऐकत होता, शहाण्या बाळासारखा.